नमस्कार, झटपट रेसिपीज मध्ये तुमचे स्वागत आहे। हॉटेल सारख्या चवीचे टोमॅटो सूप घरच्या घरी कसे बनवावे ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे। चला तर पाहूया रेसिपी। इथे आपण छान टोमॅटो घेतलेले आहेत, धुवून घेतलेले आहेत, त्यांना आपण आता अशा चार फोडी करून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने सर्व टोमॅटो आपण कापून घेतले आहेत, मोठ्या मोठ्या फोडी करायच्या आहेत। इथे आपण कुकरमध्ये त्यांना वाफवायला टाकून घेऊया। जर स्टीलचा कुकर असेल तर डायरेक्ट वाफवलं तरी चालेल, नाहीतर तुम्ही डब्यात पाणी घालून वाफवून घ्यायचे आहे। इथे माझ्याकडे स्टीलचा कुकर आहे म्हणून मी डायरेक्ट टाकले आहे। अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे, थोडं आलं किसून घालायचं आहे। कुकर बंद करून घ्यायचा आहे आणि एक शिट्टी करून घ्यायची आहे। इथे आपण 5 मिनिटं गॅस कमी करून घेऊया। आपण इथे गॅस बंद करूया, शिट्टीचे वाफ जाईपर्यंत आपण कुकर साईडला ठेवून देऊया। शिट्टीची वाफ जाते तोवर आपण ब्रेड स्लाइस तळून घेऊया। मी इथे तेल गरम करत ठेवलं आहे, तेल तापल्यावर आपण इथे स्लाइस तळून घेऊया। गोल्डन ब्राउन रंग येईपर्यंत छान आपले हे स्लाइस तळून घ्यायचे आहेत। छान रंग आलेला आहे आपल्या आपल्याला याच पॅनमध्ये सॉस करून घ्यायचा आहे नंतर, म्हणून मी यातच तळते आहे। तुम्हाला जर तळलेलं नको असेल तर शालो फ्राय केलं तरी चालेल। काढून घेऊया आता। इथे कुकरचे सगळं वाफ गेलेली आहे, आपण कुकर उघडून पाहूया। टोमॅटो छान शिजले आहेत, याला थोडं आपण गार होऊ देऊ तर आपण व्हाईट सॉस करून घेऊया। सॉससाठी पॅन गरम करायला ठेवूया। त्यात आपल्याला 1 चमचा तूप टाकून घ्यायचे आहे। व्हाईट सॉससाठी मी इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे, कॉर्नफ्लॉवर असेल तरी चालेल, पण आपण घरच्या घरी गव्हाचं पीठ वापरूनही करू शकतो। इथे आपण 2 चमचे किंवा थोडं 2.5 चमचे घेतलं आहे आणि याला छान भाजून घ्यायचं आहे। इथे छान भाजून झालेलं आहे, आपण आता यात पाणी टाकून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी ऍड करायचं आणि सारखं हलवत राहायचं आहे, गुठळ्या झाल्या नाही पाहिजे। आपण अजून पाणी ऍड केलं आहे आणि छान असं त्याला शिजू देऊया। छान सारखं ढवळत राहायचं आहे नाहीतर गाठी तयार होतात। या पद्धतीने असं गाठी असतील तर असं साईडला घेऊन प्लेन करून घ्यायचं आहे। इथे छान बुडबुडे येत आहेत, आपलं व्हाईट सॉस तयार आहे। गॅस बंद करूया। आता आपण हे शिजलेल्या टोमॅटोचं मिश्रण छान ब्लेंडरने फिरवून घेऊया। जर तुम्हाला मिक्सरला फिरवायचं असेल तरी चालेल, पण मिक्सरला मिश्रण जरा गार होऊ द्यायचं। या पद्धतीने संपूर्ण प्लेन फिरवून घ्यायचं आहे आपल्याला। या पद्धतीने आपलं सगळं घोटून तयार झालेलं आहे मिश्रण। आता आपण सॉस पॅन मध्ये गाळून घेऊया। इथे मी चाळणी घेतली आहे, चाळणीतून गाळून घ्यायचं आहे मिश्रण। या पद्धतीने सर्व गाळून घ्यायचं आहे, म्हणजे यात आपल्याला बिया वगैरे सगळं वर राहून जातं आणि खाली आपल्याला प्लेन सूप मिळतं। इथे या पद्धतीने आपण सगळं गाळून घेतलं आहे, हे पाहू शकतात, हे बिया आणि टोमॅटोची साल सगळी आपली वर राहिली आहे। याच्याने झटपट होते ही क्रिया आपल्याला।
तुम्ही पाहू शकता खाली छान आपल्याला प्लेन सूप मिळालेला आहे। पॅन मध्ये उकळत ठेवूया, आपल्याला हवी तशी कंसिस्टन्सी ठेवायची आहे। आपण यात नंतर व्हाईट सॉस टाकणार आहोत, तर आता थोडं पातळ ठेवलं तरी चालेल। या पद्धतीने यात आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे, थोडी साखर ऍड करायची अर्धा चमचा, आणि मी इथे 3-4 मिरे घेतले आहेत ते आपण कुटून घेऊया। थोडी मिरी पूड ऍड करूया, तुम्हाला जास्त आवडत असेल तर थोडी जास्त घातली तरी चालेल। उकळी आल्यावर गॅस बंद करून घ्यायचा आहे। सर्व करण्याची पद्धत पाहूया आपण। इथे मी एका दुसऱ्या भांड्यात थोडं मिश्रण घेतलं आहे, त्यात आपण थोडा सॉस घालायचा आहे। व्हाईट सॉस आपल्याला जेव्हा सर्व करायचा असेल तेव्हाच मिक्स करायचा, आधी थोड्या मिश्रणातच मिक्स करायचा आणि नंतर मिश्रण बाकीचं आपण ऍड करूया, त्याने गुठळ्या राहत नाही। या पद्धतीने आपण टाकून घ्यायचं आहे, आपल्या कन्सिस्टन्सी प्रमाणे व्हाईट सॉस टाकायचा आहे। आता हे सर्व करूया। ज्या बाउल मध्ये सर्व करायचं आहे त्यात आपण आता हे मिश्रण टाकून घेऊया। आपलं सूप, ब्रेडचे तुकडे जे आपण तळून घेतले आहे ते टाकूया, कोथिंबीरचे पानं छान अशी गार्निशिंगसाठी, आणि मी इथे फ्रेश क्रीम घेतलं आहे ते आपण टाकूया छान। तुम्ही या पद्धतीने सूप करून पहा, नक्की आवडेल। करून कसं झालं ते कमेंट करून नक्की कळवा। सूप छान तयार आहे आपला रेडी। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी झटपट रेसिपीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।